मोतीबिंदू तसंच विविध आजारांमुळे कायमस्वरूपी डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या 50 रुग्णांना जळगावातील मोतीबिंदू मुक्त अभियान शिबिरात नव्यानं दृष्टी मिळाली. पुन्हा एकदा जग पाहायला मिळाल्यानं डोळस बनलेल्या रुग्णांनी आनंद व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मोतीबिंदू मुक्त अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मदतीनं जळगावात 10 दिवस शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 1094 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी 50 रुग्ण हे पूर्णपणे दृष्टीहीन होते. या रुग्णांवर डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिणी पारेख यांच्या टीमनं यशस्वी शस्त्रक्रिया केली, त्यामुळे या रुग्णांना पुन्हा एकदा दृष्टी देण्यात यश आलंय. मला असं वाटतं की ह्या 50 रुग्णांना तर नवीन दृष्टी मिळाली आहे आणि 1094 रुग्णांना त्यांचा जो एक डोळ्यानं दिसत नव्हतं त्यांना दिसत आहे. हे फार मोठं काम भाऊंच्यामुळे इथं झालं आहे. या अंधांना जी दृष्टी मिळाली आहे, मला असं वाटतं की अंधत्व नियंत्रण हे खऱ्या अर्थाने यशस्वी झालं आहे. आजार तसंच मोतीबिंदू पक्का होऊन या रुग्णांनी आपली दृष्टी गमावली होती, त्यामुळे उतार वयात आधाराशिवाय चालणं त्यांना कठीण झालं होतं. मात्र आता दृष्टी परत आल्यानं सगळेच जण स्वावलंबी झालेत. 6 महिन्यापासून दिसत नव्हतं, आता हे रुग्ण डॉक्टरनी डोळा पाहिला काढून दिला, मला फार दिसत आहे. आता मला हात धरून चालायचे तर मी आता चांगली दिसायला लागलं. मला शिबिरामध्ये आली, स्वतःचं काम स्वतः करीन मी. आता आमच्या आईला दिसत नाही होतं, आमची आई घरीच बटे, आता डोळे काढले तर आता हिरता फिरता येतं. आमची आई तिच्या तिच्या हाताने काम करू शकते. डोळ्यांची शस्त्रक्रिया म्हटली म्हणजे किमान 10 ते 15 हजार रुपये खर्च अपेक्षित असतो. एवढ्या पैशांची अनेकांकडून जमवाजमव होत नसल्यानं साधे साधे आजार नंतर जटिल होतात. या रुग्णांबाबतही काहीसं तसंच झालं होतं, मात्र आता ते डोळस झाल्यानं त्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.